The Great Happiness. Bhutam Saranam Gacchami. Namo Buddhaya, Namo Dhammaya, Namo Sanghaya. श्रद्धावान उपासक उपासिकानो, आपण पाहताय ही तीच पुण्यभूमी आहे, श्रावस्ती नगरातील. आपण जे प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये पाहताय ही भगवंताची मूलगंध कुटी आहे. श्रावस्तीमध्ये भगवंतानी तब्बल 25 वर्षावास व्यतीत केले आणि भगवंताचं वास्तव्य आपण जे पाहताय याच ठिकाणी होतं, यालाच मूलगंध कुटी विहार म्हणत होते. इथे भगवंताने राहून अनेक लोकांना बदलवण्याचं काम केलं, शुद्ध उपदेश दिले, अनेकांना ध्यानाचे धडे दिले, दानाचे धडे दिले, शिलाचे धडे दिले, अनेकांच्या प्रति मांगल्याचा भाव, मंगलमैत्रीचा भाव केला. याच ठिकाणी राहून भगवंताने राजा प्रसेनजीत असेल, राणी मल्लिका असेल, किंवा अनेक प्रधानमंत्री मंत्री, राजाचे सेवक, नोकर चाकर, श्रद्धावान उपासक उपासिका याच ठिकाणी येऊन भगवंताला शरण आले, भगवंताच्या धम्माला शरण आले, भगवंताच्या संघाला शरण आले. खरं तर ही जी पुण्यभूमी आहे, ही पुण्यभूमी श्रावस्तीमध्ये वास्तव्य करणारे त्या काळी सुदत्त नावाचे एक सावकार होते आणि ते सावकार जे होते भगवंताला भेटले आणि भगवंताला भेटून भगवंताला त्यांनी त्रिवार विनंती केली, भगवान आमच्या श्रावस्ती नगरामध्ये आपण यावे, आम्हाला धम्माचे दान द्यावे, धम्म उपदेशांद्वारे आम्हाला ही दुःखमुक्तीचा मार्ग सांगावा, तशा प्रकारची आमच्यावरती अनुकंपा करावी अशी आपणास आम्ही त्रिवार याचना करतो आहे, विनंती करतो आहे. आणि त्यानुसार भगवान या श्रावस्तीमध्ये येतात. ही जी भूमी पाहत आहे, हा जो परिसर पाहत आहे, हा स्क्वेअर छोटासा आपणास दिसतो आहे, हा जेतवन विहारामध्ये असलेला भगवंताच्या मूलगंध कुटीचा परिसर आहे. आणि असे म्हटले जाते की भगवंत याच ठिकाणी वास्तव्य करीत होते. प्रत्यक्ष या भूमीचं आपण दर्शन घेताय. इथे भगवंताचा आराम असायचा, इथेच भगवान ध्यान करायचे, इथे भगवान निवास करायचे. आणि ही तीच रूम आहे, ही तीच खोली आहे की जिला मूलगंध कुटी म्हणून ओळखल्या जाते. बौद्ध साहित्यातील अनेक उपदेशांमध्ये ह्याचा उल्लेख आहे. ज्याप्रमाणे आपण मागच्या वेळेला वर्षावासामध्ये महामंगलसूत्र सांगितले, त्या महामंगलसूत्रामध्ये तुम्ही प्रारंभी पाहिलं असेल, ऐकलं असेल, तर एवंग मे सुतंग एकंग समयंग भगवा सावत्थिय विहरती जेतवने अनाथपिंडिकस्य आरामे असा उल्लेख आढळतो आहे. आणि हेच ते आराम आहे, हेच ते विहार आहे, हीच ती पावन पुण्यभूमी आहे की जिथे भगवान वास्तव्य करत होते. हा बैठक ज्याला आपण म्हणतो, त्या बैठकीचा हा परिसर आहे. जेव्हा कधी कुणी भेटायला यायचं भगवंताला, तर तेव्हा भगवान आपल्या रूममधून, कुटीमधून बाहेर पडून या ठिकाणी लोकांना भेटायचे. काही छोटे लोक असतील, कमी लोक असतील, तर त्यांना इथे छोटासा उपदेश करायचे. आणि ही ती भूमी आहे, या भूमीमध्ये आम्ही पुन्हा येतो आहे. जे कोणी श्रद्धावान लोक येऊ शकले नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतो आहे आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलवरून. तुम्हाला प्रत्यक्ष या श्रावस्ती येथील जेतवनाचं हे दृश्य आम्ही दाखवतो आहे. ही खरोखर खूप पुण्यभूमी आहे. त्या अनाथ पिंडक नावाच्या सावकाराने, ज्याचं मूळ नाव सुदत्त होतं, जगातली ही एकमेव अशी भूमी असावी, जमीन असावी, की या जमिनीला त्या काळातील सोन्याचे पैसे या जमिनीवरती अंथरून ही जमीन विकत घेतलेली आहे. आणि सोन्याचे पैसे जमिनीवर अंथरून विकत घेतली असल्या कारणाने या जमिनीचा भाव जो आहे, जी किंमत आहे, जो दर आहे, तो खरं तर भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झाल्यामुळे तो प्रचंड वाढलेला होता. त्या काळामध्ये दूरदूरवरून लोक या ठिकाणी येत होते, अनेक ठिकाणावरून लोक येत होते. दुःखी कष्टी लोक भगवंताकडे येऊन भगवंताला वंदन करायचे, भगवंताचा उपदेश ऐकायचे, आपलं दुःख भगवंताकडे बोलून दाखवायचे. आणि भगवान लोकांना तेवढ्याच आत्मीयतेने, तळमळीने,
अत्यंत करुणा भावनेने लोकांवर अनुकंपा करून भगवान लोकांना दुःख मुक्तीचा मार्ग सांगून तृप्त करायचे. याच ठिकाणी अनाथ पिंडक, विशाखा मिगार माता यासारखे अनेक लोक भगवंताकडे रोज आणि रोज सकाळ संध्याकाळ यायचे आणि भगवंताचा उपदेश ग्रहण करून आपल्या जीवनाला दुःख मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जायचे. आणि त्यामुळे ही भूमी पुण्यभूमी ठरलेली आहे. विशाखा मिगार माता यांनी सुद्धा याच परिसरापासून थोड्या अंतरावरती पूर्वाराम नावाचा विहार दान दिला होता. राजा प्रसेनजीत होता, तोही भगवंताकडे सातत्याने येत असायचा. त्यांच्या राण्या होत्या, मल्लिका राणी होती, त्याही भगवंताच्या श्रद्धावान उपासिका होत्या. आणि अशा लोकांनी भगवंताकडून धम्माचा उपदेश ग्रहण केलेला आहे. या श्रावस्ती नगरामध्ये भगवान इथे राहत असताना अंगुलीमालामध्ये परिवर्तन घडवून आणतात. पटाचारा असेल, पटाचारेलाही भगवंतांनी याच परिसरामध्ये उपदेश दिलेला आहे. जिचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालं होतं, अशी जी पटाचारा आपण ऐकली असेल, त्या पटाचारेला सुद्धा उपदेश भगवंताने या भूमीमध्ये राहूनच दिलेला आहे. अनेक अनेक असे प्रसंग आहेत आमच्याकडून आपण ऐकले असावेत. वेळ कमी असल्या कारणाने हा शॉर्ट व्हिडिओ आपल्यासाठी बनवतो आहे आणि तो व्हिडिओ नक्कीच आपल्याला इकडे येण्यासाठी म्हणजे पुण्यभूमीचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला प्रेरित करेल. आम्ही बुद्ध दर्शन धम्म सहल प्रतिवर्षी इकडे लोकांची श्रद्धा लोकांना प्रकट करता यावी यासाठी म्हणून लोक आग्रहास्तव घेऊन येत असतो. याही वर्षी आम्ही 2023 ही धम्म सहल घेऊन आलेलो आहोत. आपण पाहताय श्रद्धावान धम्म उपासक उपासिका आहेत, 2 बसेस आहेत आणि इथे येऊन सर्व लोक धन्य होत आहेत, आपलं पुण्य संपादन करतायत, आपलं जीवन एक प्रेरित करतायत. भगवंताने खरं तर आनंदाला महापरिनिब्बाणाच्या वेळेला सांगितलं होतं की आनंद जेव्हा कधी कुण्या व्यक्तीच्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा निर्माण होईल तेव्हा त्या व्यक्तीने आपली श्रद्धा प्रकट करण्यासाठी 4 महातीर्थांना भेटी देऊन वंदन केलं पाहिजे, तिथे भेट दिली पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. जसं बोधिसत्वाची जन्मभूमी आहे आणि बोधिसत्वाला जिथे ज्ञानाची प्राप्त झाली ती भूमी आहे. त्यानंतर भगवंताने धम्मचक्र प्रवर्तन सूत्ताचा उपदेश केला ती एक भूमी आहे तिसरी. आणि चौथी भूमी म्हणजे कुशीनाराची. आणि त्यासह जे 8 महत्त्वाचे केंद्र सांगितले आहेत, सेंटर सांगितले आहेत भगवंताच्या जीवनामध्ये, तर त्यापैकी ही श्रावस्ती नगरी एक आहे. तेव्हा या श्रावस्तीतूनच उपोसत ज्याला आपण म्हणतो, खरं तर आज उपोसताचाही दिवस आहे, तेव्हा उपोसताच्या संदर्भामध्ये विशाखाला सर्वप्रथम जो उपदेश भगवंताने दिला तोही उपदेश याच पुण्यभूमीतून दिलेला आहे. तेव्हा आपण सर्वांनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा आपल्याला दीक्षा दिली असल्या कारणाने आपण बुद्धाला समजून घेतलं पाहिजे. माणसांमध्ये परिवर्तन घडून आणण्याचं काम भगवंतांनी या भूमीतून केलेलं आहे. त्या काळामध्ये जी चातुर्वर्ण व्यवस्था होती, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र च्या 4 वर्णातील लोकांना भगवंतांनी याच भूमीतून बदलवण्याचा प्रयत्न केला. जीवन अनित्य आहे, क्षणभंगूर आहे, जीवन हे परिवर्तनशील आहे. आपण आपल्यातील विकार काढून टाकावेत, आपल्या जीवनाला शुद्ध बनवावं, निर्मळ बनवावं, अशा प्रकारचा उपदेश भगवंतांनी या ठिकाणावरून दिलेला आहे. आपलं जीवन वाया जाण्याच्या अगोदर, जीवनाची संध्याकाळ होण्याच्या अगोदर आपण अनाथ पिंडकाकडून, विशाखाकडून, सुनीत नावाच्या भंग्याकडून, पटाचारेकडून, किसा गौतमीकडून किंवा इथे जे कोणते प्रसंग घडलेले आहेत त्या सर्वांकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आणि त्यासाठी बुद्ध धम्माचं शुद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे. सातत्याने आपल्या जीवनामध्ये अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने आपलं पुण्य व्हावं, पुण्य पारमिता पूर्ण व्हाव्यात. बुद्ध शासनाला टिकवण्यासाठी, बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी म्हणून आपण दानपुण्य करत राहावं. जीवनाचं सोनं करण्यासाठी भगवंताने सांगितलेलं पंचशील असेल, आर्य अष्टशील असेल, त्या उपोसथाचंही पालन करावं. आणि मनाला शांत करण्यासाठी, मनशांतीसाठी, मनातले सर्व विकार नष्ट करण्यासाठी आपण मंगल मैत्री करावी, ध्यान करावं, मेडिटेशन करावं आणि सातत्याने बुद्ध धम्मामध्ये रत राहावं. भगवान बुद्ध म्हणतात की हे जीवन वाया घालवण्याच्या अगोदर, हे जीवन व्यर्थ होण्याच्या अगोदर आपण याचं सोनं करावं. निश्चितपणे या वाईट जगतामध्ये वावरत असताना ज्याप्रमाणे भगवान म्हणतात कमळ चिखलात उगवते परंतु चिखलापासून ते निराळे असते, अत्यंत सुंदर आणि आकर्षक असते, आपणही तशाच प्रकारे या जगतामध्ये जन्मास आलो आहे. परंतु जगामध्ये जे
काही वाईट आहे ते सोडून देऊन आपण स्वतःला चांगलं बनवावं, या जीवनाचं सोनं करावं, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना तुम्हा सर्वांच्या प्रती व्यक्त करतोय. या पुण्यभूमीमधून तुम्हा सर्वांच्या प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करतोय आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतोय. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. The great happiness. Buddham saranam gacchami.